राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुजरातमधल्या पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची अहमदाबादमध्ये जाऊन भेट घेतली. याबाबत हार्दिक यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले. हार्दिक पटेल राष्ट्रवादीत प्रवेश करणार की काय अशी चर्चा आता रंगू लागली. तर दुसरीकडे हार्दिक पटेल यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. याबाबत 7 नोव्हेंबरचा अल्टिमेटम देण्यात आला, त्यामुळे काँग्रेसवर दबाव वाढवण्यासाठी ही भेट घेतली असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचा खुलासा हार्दिक पटेल यांनी केला आहे. तर दुसरीकडे दलित नेते जिग्नेश मेवानी यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. मेवानी यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली, मात्र काँग्रेसच नव्हे तर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं मेवानी यांनी स्पष्ट केलं आहे.